तर ढगाळ वातावरण आणि खूप सारा पाऊस पडत आहे आणि अशा वेळी बाहेर जाणं कठीण होतं. मग अशा वेळी करायचं मस्त दोन प्रकारचा चिवडा. तर इथं लहाय घेतल्या, स्वच्छ निवडून वगैरे घेतल्या, स्वच्छ भाजून वगैरे घ्यायचे आहेत. आणि मस्त लसूण आणि कढीपत्ता मिरची घेतलेली मस्त बारीक चिरून घेतलेली. इथं बघा शेंगदाणा आणि बघा डाळ्या मस्त परतून घ्यायच्या तेलामध्ये, खरपुसाच्या परतून घ्यायच्या आहेत. आणि दोन प्रकारचा चिवडा बनवते. हा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे पाहिजे तेव्हा भूक लागते ना, चहाबरोबर खायला छान चिवडा. आणि मधल्या वेळेस मुलांना वगैरे दिल्या ना तर टाईमपासही होतो. आणि छान कुरमुरा आणि हेल्दी चिवडा आहे. शेंगदाण्याचे बघा मस्त परतून घेतल्या, डाळ्या परतून घेतल्या, छान फोडणी करून घेतले. इथे छान वेगळी बघा मस्त फोडणी झालेली याचे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे छान बघा हे परतून घ्यायचे, त्याच्यामध्ये टाकायचं अख्खा लसूण आणि तो पण साल भरलेला टाका. इथं घरचा कढीपत्ता आणि मिरचीचे छान फोडणी दिले, चरचरीत फोडणी द्यायची आणि फोडणी करून मस्त पिवळा चिवडा तयार होतो. अशा प्रकारे हा पिवळा चिवडा पहिला आपला चिवडा तयार झाला आहे. मग अशीच पुन्हा दुसरी फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकून दुसरी फोडणी करून घ्यायची. अशा वेळी दोन प्रकारचे चिवडे तयार झाले, भडंग तयार झालेले. खूप सुंदर होतं ना. ह्याच्यामध्ये टाकायचे बघा छोटी शेव, गाठी शेव आणि मस्त बारकी शेव टाकायची, नायलॉनची शेव टाकायची. आणि अशा वेळेस बघा मस्त चिवडा हेल्दी तयार झाला. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलांना मजा येईल ते आपल्याला आवडत असेल नक्कीच करा. कमेंट करून मला सांगा आवडला असेल तर नक्कीच सांगा. चला तर पुन्हा भेटूया.